रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन रोज प्रकल्प सन 2021-2022, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी, मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, विषय शिक्षिका प्राध्यापिका श्रीमती गाडे SS, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी वाणिज्य। प्रकरण 4, व्यवसाय संघटनांचे प्रकार, भाग 1। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला खाजगी क्षेत्रातील दुसरी संघटना म्हणजे भागीदारी संस्था होय। भागीदारी संस्था म्हणजे काय? भागीदारी संस्थेच्या आपण व्याख्या वैशिष्ट्य मागील तासाला पाहिलेली आहेत। तर आज आपण भागीदारी संस्थेचे गुण आणि दोष पाहणार आहोत। तर प्रथमतः आपण भागीदारी संस्था म्हणजे काय थोडक्यात पाहूया। भागीदारी संस्था ही खाजगी क्षेत्रातील महत्त्वाचा संघटन प्रकार आहे। व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात भांडवल उभारण्याची क्षमता आणि मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य या मर्यादामुळे भागीदारी संस्था विकसित झाली। व्यक्तिगत व्यापाराचा विस्तार करण्यासाठी व्यवसायात अधिक व्यक्तींचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली। त्या दृष्टीने नवीन व्यक्तीला व्यवसायात प्रवेश देऊन किंवा सामावून घेऊन भागीदारी संस्था उदयास आली। तर भागीदारी संस्थेमध्ये सुरुवातीला एकल व्यापारी हा प्रकार होता, त्यानंतर भागीदारी संस्था विकसित झाली। भागीदारी संस्थेमध्ये जास्ती जास्त लोक एकत्र येतात, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि व्यवसायाला सुरुवात करतात। आणि भागीदारी संस्थेमध्ये किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते आणि जास्तीत जास्त 50 भागीदार हे असू शकतात। आणि त्यामध्ये भागीदारी संस्थेचा व्यवसाय हा वैध स्वरूपाचा असतो, त्यामध्ये म्हणजे वैध म्हणजे कायद्याच्या स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला भागीदारी संस्था हा त्यावरच अवलंबून असते। तर यानंतर आपण भागीदारी संस्थेचे गुण पाहणार आहोत। आता पहिला गुण आहे तो म्हणजे सुलभ स्थापना। भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी केवळ दोन व्यक्तींची आवश्यकता असते, म्हणजेच भागीदारी व्यवसाय स्थापन करणे खूप सोपे आहे। म्हणजेच भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी केवळ दोन व्यक्तींचीच आवश्यकता असते आणि जास्तीत जास्त 50 सभासद एकत्र येऊ शकतात आणि भागीदारी करारावर सह्या करून भागीदारी संस्थेची नोंदणी करू शकतात। म्हणजेच नोंदणीसाठी प्रक्रिया ही सोपी आणि जलद असते। म्हणजेच या ठिकाणी दोन व्यक्ती असल्यामुळे सुद्धा व्यवसायाला सुरुवात करता येते आणि यामध्ये लेखी करार हा महत्त्वाचा असतो। त्यानंतर व्यवसायामध्ये करारावर सह्या घेतल्या जातात आणि सह्या घेतल्यानंतर या संस्थेची नोंदणी ही तुम्ही करू शकता आणि नोंदणी ही प्रक्रिया सोपी आणि जलद असते। त्यानंतर भांडवल। भागीदारी व्यवसायात तुलनेने जास्तीत जास्त भांडवल असते, म्हणजेच व्यक्तिगत व्यापाराच्या तुलनेने भागीदारी व्यवसायात अधिक भांडवल असते, अधिक म्हणजे जास्तच असते। भागीदारी व्यवसायात एकापेक्षा जास्त भागीदार असतात, ते अधिक भांडवल गोळा करू शकतात आणि सर्व भागीदारांचे भांडवलाचे प्रमाण करारात नमूद केलेले असते। तर एकल व्यापारी हा व्यवसायामध्ये एकटा असतो, त्यामुळे त्याचं भांडवल हे एकट्यापुरतच मर्यादित असते। तर भागीदारी व्यवसायात अधिक असतात, अधिक सभासद असल्यामुळे त्यांचं भांडवल अधिक असते आणि त्यामुळं त्यांचं भांडवल हे गोळा केलेले असते आणि त्या भांडवलाचं प्रमाण हे करारात नमूद केलेले असते। त्यानंतर तिसरं आपण गुण पाहणार आहोत, व्यवसायातील गुप्तता। आता भागीदारी संस्थेने वार्षिक हिशोब पत्रके आणि माहिती पत्रके प्रसिद्ध केलेली पाहिजेत असे बंधन नाही, त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये
गोपनीय माहिती संस्थेने इतरांना कळू शकत नाही। म्हणजे भागीदारी संस्थेमध्ये व्यावसायिक गुप्तता ही शक्यतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भागीदारी संस्था आपली हिशोब पुस्तके असतील किंवा माहिती पत्रक असतील ती प्रसिद्ध केलीच पाहिजे असंही नाही, त्यामुळे कुठलंही बंधन नाहीये, त्यामुळे बऱ्याच वेळांना कळत पण नाहीये, व्यवसायामध्ये गुप्तता राहते आणि त्यामुळं इतरांना काहीच कळत नाही की या भागीदारी संस्थेमध्ये काय चाललेलं आहे आणि त्यामुळं त्या व्यवसायातील गुप्तता ही सहजतेने राहू शकते। त्यानंतर चौथं पाहणार आहे आपण वैशिष्ट्य, सातत्यपूर्ण अस्तित्व। आता भागीदारी संस्थेत सातत्यपूर्ण अस्तित्व असते, त्यामुळे भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर किंवा दिवाळखोरपणा किंवा नंतर वेडसरपणा यामुळे सुद्धा देखील भागीदारी संस्था ही चालवली जाऊ शकते, त्यामुळे भागीदारीच्या करारामध्ये अशी तरतूद ही केलेली जाते। कारण भागीदारीचा करार हा सर्वात महत्वाचा असतो आणि त्या करार हा लेखी असतो, त्यामुळे सातत्यपूर्ण अस्तित्व राहते। कारण भागीदाराचा मृत्यू झाला किंवा त्या ठिकाणी दिवाळखोरपणा झाला किंवा एखाद्या संस्थेमध्ये वेडसरपणा झाला असेल तरी संस्था ही चालवली जाते, त्यामुळे भागीदारीमध्ये सातत्यपूर्ण हे अस्तित्व असते। त्यानंतर पाचवा गुण पाहणार आहोत, कार्यातील लवचिकपणा। आता भागीदारी व्यवसाय खूप लवचिक आहे, तर यामध्ये भागीदारी जेव्हा आवश्यकता असते तेव्हा व्यवसायात बदल करू शकतात किंवा शकता आणि भागीदारीच्या करारामध्ये बदल करू शकता किंवा बंदही करू शकता। आता भागीदारीचा करार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता किंवा बंद सुद्धा करू शकता। म्हणजे भागीदारी व्यवसाय हा खूप लवचिक स्वरूपाचा आहे, परिस्थितीनुसार बदलणारा, लवचिक म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारा आहे आणि त्यामुळे कार्यामध्ये सुद्धा लवचिकपणा आणला जातो आणि त्या कार्यानुसार व्यवसायात हा बदल हा केला जाऊ शकतो। त्यानंतर सहावं आहे निर्णय क्षमता। आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत काही भागीदारे सहभागी होतात आणि भागीदारीमध्ये त्वरित निर्णय घेतात, त्यामुळे घेतलेले निर्णय हे उत्तम प्रकारचे असतात। आता यामध्ये भागीदारी संस्था ही सर्व सभासदांच्यावर किंवा त्यामध्ये लेखी करार असतो आणि लेखी करार असल्यामुळं निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व भागीदारांना सहभागी करून घेतलं जातं। मग त्यामध्ये निर्णय हे त्वरित घेतले जातात कारण सर्वजण असतात, अधिक असतात आणि अधिक सभासद असल्यामुळे या ठिकाणी निर्णयाची अंमलबजावणी त्वरित केली जाते, त्यामुळे निर्णय क्षमता भागीदारी संस्थेमध्ये लवकर होते। त्यानंतर आपण सातवं गुण पाहणार आहोत, श्रम व मोबदला सहसंबंध। आता भागीदारी व्यवसायात श्रम आणि मोबदला यांचा प्रत्यक्ष संबंध असतो किंवा आहे, त्यामुळे भागीदार हा उत्तम श्रम करतात व मोबदला मिळवतात। कारण भागीदारीच्या करारामध्ये तशी तरतूद ही केलेली असते व सक्रिय भागीदारांना जास्त मोबदला किंवा पारितोषिक प्रदान केले तर संस्थेतील इतर भागीदारांच्या तुलनेने अधिक प्रमाणात नफा हा मिळवू शकतात। म्हणून भागीदारी संस्थेत विशेष तरतुदीद्वारे सक्रिय भागीदारांना जास्त मोबदला देऊ शकतात। म्हणजे भागीदारी व्यवसाय हा श्रमावर आणि मोबदल्यावरच अवलंबून आहे, कारण अधिक सभासद असतात त्यामुळे श्रमाची गरज असते, मोबदल्याची गरज असते, भाग खरेदी केलेले असतात आणि त्यामुळे भागीदारीच्या तुलनेमध्ये परिश्रम किंवा प्रमाणात नफा मिळवणे हे गरजेचे असते, त्यामुळे मोबदला जर मिळवायचा झाला तर अशा विशेष तरतुदी केल्या जातात। त्यानंतर आठवं गुण पाहणार आहे आपण, नावलौकिक। आता नावलौकिक म्हणजे भागीदारी व्यवसायाचे आर्थिक मूल्यमापन होय। म्हणजेच आपण नावलौकिक म्हणजे गुडविल तयार करतो आणि बाजारामध्ये चांगल्या प्रकारच्या सेवा, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या उत्तम प्रकारच्या सेवा, त्यानंतर गुणवत्तापूर्वक सेवा अशा विविध प्रकारच्या संस्था ह्या नावलौकिकवर वाढलेल्या असतात किंवा नावलौकिक निर्माण ह्या करत असतात, त्यामुळे सामान्यपणे भागीदारांच्या प्रवेशावेळी भागीदाराने नावलौकिक म्हणून रक्कम आणावी लागते। तर नावलौकिक भागीदारी संस्थेमध्ये सर्वात महत्वाचा गुण आहे आणि चांगल्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा दिल्या तर भागीदारी संस्था ही नावारूपाला येत असते। त्यानंतर नववं गुण आपण पाहणार आहोत,
तज्ञांचा सहभाग। आता भागीदारी व्यवसायात काही भागीदार हे वित्त, तंत्रज्ञान, विपणन यासारख्या विविध कौशल्यामध्ये तज्ञ असतात, त्यामुळे भागीदारी संस्थेला अधिक चांगला नफा होऊ शकतो आणि भागीदारी संस्थेची कार्यक्षमता वाढीस लागते। आता भागीदारी संस्थेमध्ये अधिक सभासद असतात, त्यामुळे तज्ञांचा सहभाग असलाच पाहिजे, कारण विपणन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण तज्ञांच्या सहाय्याने भागीदारी संस्थेमध्ये अधिक चांगला नफा होऊ शकतो आणि विविध प्रकारची कौशल्यही असली पाहिजेत, म्हणजेच या ठिकाणी भागीदारी संस्थेची कार्यक्षमताही वाढीस लागते। आता यानंतर आपण भागीदारी संस्थेचे दोष पाहणार आहोत। भागीदारी संस्थेमध्ये आपण गुण पाहिले, गुण बरोबरच आता आपण दोष पाहतोय। त्यातील पहिला दोष आहे सातत्यातील समस्या। आता भागीदारीचा मृत्यू किंवा दिवाळखोरपणामुळं किंवा वेडसरपणामुळं सुद्धा व्यवसायाच्या सुरुवातीलाच सातत्या संबंधीच्या अनेक समस्या ह्या येऊ शकतात, किंवा त्यामध्ये करार आहे आणि त्या करारामध्ये बऱ्याच वेळेला सर्व गोष्टींचा समावेश केलेला नसतो आणि त्यामुळे भागीदारी बऱ्याच वेळेला विसर्जित केलेली असते, कारण करारामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या असतात त्याच करारानुसार संस्था ह्या चालत असतात, त्यामुळे सातत्यातील समस्या ह्या भागीदारी संस्थेमध्ये सतत निर्माण होत असतात। मग यामध्ये भागीदारीचा मृत्यू आहे, भागीदारीचा वेडसरपणा आहे, किंवा अनेक समस्या आहेत, किंवा बऱ्याच वेळेला तोटा सहन करावा लागतो, मग अशा या गोष्टीमुळे सुद्धा सातत्यातील समस्या ही निर्माण होत असते। दुसरा पाहणार आहे आपण दोष म्हणजे कायदेशीर अस्तित्वाचा अभाव। आता कायद्याच्या दृष्टिकोनातून भागीदारी संस्था आणि भागीदार यांचे अस्तित्व वेगळे नाही, त्यामुळे दोन्ही समान अशा गोष्टी आहेत की भागीदारी संस्थेचा स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसल्याने भागीदाराचा मृत्यू असेल, दिवाळखोर असेल, किंवा त्याने सांगितले वेडसरपणा असेल, तर यामुळे सुद्धा संस्था ही विसर्जित करावी लागते। मग बऱ्याच वेळा कायदेशीर अस्तित्वाचा अभाव निर्माण होतो, म्हणजे भागीदाराचं अस्तित्व वेगळे नाही परंतु दोन्ही समान अशा गोष्टी आहेत की स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसल्याने भागीदाराचा सुद्धा मृत्यू होतोय, वेडसरपणा होतोय, यामुळे सुद्धा भागीदारीचं अस्तित्व संपतंय आणि त्यामुळे कायदेशीर अस्तित्वाचा अभाव हा निर्माण होतो, कारण करारामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कायदेशीर दृष्टिकोनातूनच झालेल्या असल्या पाहिजेत, त्यामुळे भागीदारी संस्थेमध्ये कायदेशीर अस्तित्वाचा अभाव हा निर्माण होत असतो। त्यानंतर तिसरा दोष पाहणार आहोत आपण विवाद। आता विवाद म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त व्यक्ती भागीदारी व्यवसायात विविध कार्यामध्ये सहभागी असल्याने अनेकदा विवाद होतात, तर काही भागीदारांचे काही मुद्द्यावर सहमत होते आणि जे सहमत नसतात त्यामुळे विवाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे भागीदारी संस्थाही संपुष्टात येऊ शकते। आता विवाद म्हणजे भांडणे। भागीदारी संस्थेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त भागीदार एकत्र येतात आणि त्यामुळं काय झालंय की भागीदारी व्यवसायामध्ये विविध कार्य असतात, विविध श्रम करावं लागतं आणि त्यामध्ये विविध प्रकारचे विवाद होतात, अनेक मुद्द्यावर विवाद होतात, काही सहमत असतात, काही सहमत नसतात आणि त्यामुळे भांडणे लागतात आणि भांडणं लागल्यामुळं भागीदारी संस्था बऱ्याच वेळेला नफ्यावर परिणाम होतो, बऱ्याच वेळेला तोटा सहन करावा लागतो आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संपलेला जातो किंवा गुडविल तयार होत नाहीये आणि त्यामुळे अनेक विवादामुळे भागीदारी संस्था संपुष्टात येते। त्यानंतर चौथा दोष पाहणार आहोत आपण लाभ अहस्तांतरणीय। व्यवसायात कोणताही भागीदार हा भागीदारी संस्थेतील सर्व भागीदारांच्या संमतीशिवाय व्यवसायात इतर व्यक्तींना भाग हस्तांतरित करू शकत नाहीत। साधारणपणे हे हक्क अहस्तांतरणीय असतात, म्हणजे कोणताही भागीदार असेल तर भागीदारी संस्थेतील सर्व भागीदारांच्या संमतीशिवाय इतर व्यक्तींना किंवा त्रयस्थ व्यक्तींना कोणताही लाभ हा हस्तांतरित करू शकत नाहीत आणि त्यामुळे साधारणपणे सर्वांचे हक्क असतात, कारण भाग खरेदी केलेले असतात त्यामुळे सर्वांचे हक्क असतात आणि त्यामुळे ते अहस्तांतरणीय असतात, कुणालाही इतरांना किंवा तिसऱ्या व्यक्तीला किंवा इतर व्यक्तीला ते लाभ हस्तांतरित करू शकत नाहीत, म्हणून
भागीदारी संस्थेतील लाभ हे अहस्तांतरणीय असतात. त्यानंतर पाचवा गुण पाहणार आहोत आपण, मर्यादित भागीदार. आता मर्यादित म्हणजे या ठिकाणी भागीदारी कायदा तरतुदीनुसार भागीदारांच्या संख्येवर नियंत्रण येते आणि कुठलीही भागीदारी संस्था ही 50 पेक्षा जास्त भागीदार घेऊ शकत नाही, त्यामुळे भांडवल उभारणी आणि व्यवस्थापनेवर विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे मर्यादितच भागीदार म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं भागीदारी संस्था ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त भागीदार घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं भागीदारीच्या करारामध्ये लेखी करार असतो आणि त्यामुळे करारामध्ये संख्येवर नियंत्रण ठेवण्यात आलेलं असतं. कारण जास्त संख्या घेतली तर सुद्धा बऱ्याच वेळेला परिणाम हे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सहावा दोष पाहणार आहोत, भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण. नवीन भागीदारांच्या प्रवेशाने अनेकदा अडचण येतात, तसेच भागीदारांचे नफ्याचे प्रमाण हे बदलते व तसेच नवीन भागीदारावर विश्वास नसल्यामुळे भागीदार प्रवेशास पात्र हे नसतात. आता भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण का तयार होते तर बऱ्याच वेळेला काय होतं की नफ्याचे प्रमाण बदलते किंवा भागीदारावर विश्वास नसतो किंवा बऱ्याच वेळेला नवीन भागीदार प्रवेशास पात्र नसतात किंवा त्यांनी ती पदवी प्राप्त केलेली नसते किंवा नफ्याचं प्रमाण बदललं जातं किंवा यामध्ये अस्तित्व राहत नाही आणि मग विश्वास राहत नाही आणि त्यामुळे भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचणी निर्माण होत असते. त्यानंतर सातवं पाहणार आहोत आपण, दोष अमर्यादित जबाबदारी. व्यवसायाची कर्ज फेडण्यासाठी भागीदारी संस्थांची मालमत्ता पुरेशी नसल्यास अमर्यादित जबाबदारी निर्माण होते. कारण व्यवसायाची कर्ज फेडण्यासाठी भागीदारी संस्थेकडे मालमत्ता जर पुरेशी नसेल तर त्या ठिकाणी कशी जबाबदारी तयार होते, अमर्यादित स्वरूपाची होते. कारण सभासद हे भागीदारांची खाजगी मालमत्ता ही बऱ्याच वेळेला वापरली जाते, त्यामुळं प्रत्येकाला जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर आठवा दोष पाहणार आहोत आपण, विहित अधिकारांचा धोका. भागीदारी व्यवसायात विहित अधिकारांचा धोका असतो तर काही भागीदार इतर भागीदारांच्या वतीने व्यवस्थापनेमध्ये गैरफायदा घेतात आणि लाभ मिळवतात, त्यामुळे विहित अधिकारांचा धोका हा उद्भवू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा भागीदार आपल्या क्षमतांच्या आधारे करारावर सह्या करणे किंवा इतर भागीदारांना फायद्याचे नसते किंवा स्वतःचा फायदा करून घेणे किंवा कर्ज देताना इतरांची संमती घेणे किंवा बऱ्याच वेळेला इतरांना फसवणे, म्हणजे अशा अधिकारांचा गैरवापर हा केलेला असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला संस्था ह्या धोक्यात येतात आणि धोक्यात आल्यामुळे बऱ्याच वेळेला संस्था ह्या बंद कराव्या लागतात. म्हणून काय होतं की व्यवस्थापनेमध्ये सुद्धा अधिकार हा गैरफायदा घेत असल्यामुळे किंवा स्वतःचा लाभ मिळवतात आणि त्यामुळं या अनेक समस्या आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत समस्या ह्या निर्माण होत असतात. त्यानंतर नववा दोष पाहणार आहोत आपण, मर्यादित भांडवल. आता भागीदारी संस्थेचे भांडवल हे कंपनीच्या तुलनेने कमी असते कारण या संस्थेत भागीदारांच्या संख्येवर मर्यादा ह्या असतात, त्यामुळे भांडवल उभारणे शक्य हे नसते. कारण भागीदारी संस्थेमध्ये भांडवल हे कंपनीच्या तुलनेने कमी असते परंतु भागीदारांच्या बरोबर संख्येवर मर्यादा असतात, त्यामुळे भांडवल उभारणी शक्य नसते. कारण 50 सभासदांची आवश्यकता असते आणि त्यामुळे करारामध्ये लेखी करार केलेला असतो आणि त्यामुळं मर्यादित भांडवल राहते आणि संख्येवर मर्यादा राहिल्यामुळं भांडवलाचं प्रमाणही त्याच प्रमाणात राहत असतं आणि त्यामुळं भांडवल उभारणे शक्य नसतं आणि मग अशा वेळेला मर्यादित भांडवलावर ह्या भागीदारी संस्था ह्या उभारल्या जातात, त्यामुळे अनेक दोष तयार होतात. त्यामुळे बऱ्याच वेळा नफा वाढवताना किंवा दोष त्यामध्ये किंवा तोटा सहन करावा लागतो आणि मग त्यामुळे मर्यादित भांडवल हे हा सुद्धा दोष हा भागीदारी संस्थेमध्ये तयार होत असतो. आणि शेवटचं दोष म्हणजे गोपनीयतेची समस्या. व्यवसायाच्या संबंधी खात्याचे आणि आर्थिक हिशोबांची पुस्तके प्रसिद्ध करणे आवश्यक नसल्याने भागीदारी संस्थेमध्ये गोपनीयतेचा अभाव दिसून येतो. तर काही भागीदार व्यवसायाची महत्वाची गोपनीय माहिती वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी इतरांना सांगण्याचा धोका
असतो, कारण व्यवसायाच्या संबंधीचे खाते जे किंवा आर्थिक पुस्तके हिशोब पुस्तके ही प्रसिद्ध करणे आवश्यक नसल्यामुळं बऱ्याच वेळेला गोपनीयतेचा अभाव दिसून येतो, परंतु समस्या तयार होतात किंवा त्यामध्ये फायदा इतरांना सांगण्याचा धोका तयार होतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला या सुद्धा गोपनीयतेची सुद्धा समस्या ही निर्माण होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागीदारी संस्था म्हणजे काय आणि भागीदारी संस्थेचे गुण आणि दोष आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये भागीदारी संस्था म्हणजे काय सांगून भागीदारी संस्थेचे गुण आणि दोष स्पष्ट करा. धन्यवाद.